नमस्कार, बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मकर संक्रांतीच्या वेळी स्त्रियांसाठी घ्यावयाचे 50 सुंदर मराठी उखाणे बघणार आहोत. हे उखाणे अतिशय सुंदर व सोपे आहेत, तर चला मग सुरुवात करूयात. पहिला उखाणा आहे, गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी. गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदीकुंकवाच्या वेळी. दुसरा उखाणा आहे, तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत. तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत रावांचे प्रेम हेच माझ्या सुखाचे गुपित. तिसरा उखाणा आहे, निसर्ग निर्मितीच्या वेळी सूर्यनारायण झाले माळी. निसर्ग निर्मितीच्या वेळी सूर्यनारायण झाले माळी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या वेळी. चौथा उखाणा आहे, तिळगुळ घ्या आली संक्रांत. तिळगुळ घ्या आली संक्रांत रावांशी झाले लग्न महाराष्ट्र माझा प्रांत. पाचवा उखाणा आहे, माझ्या संसाराला नजर ना लागो कुणाची. माझ्या संसाराला नजर ना लागो कुणाची रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी. सहावा उखाणा आहे, गोकुळासारखं सासर सारे कसे हौशी. गोकुळासारखं सासर सारे कसे हौसी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी. सातवा उखाणा आहे, मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी. मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी. आठवा उखाणा आहे, तिळाचा स्नेह गुळाची गोडी. तिळाचा स्नेह गुळाची गोडी सदा सुखात राहो राव आणि माझी जोडी. नववा उखाणा आहे, वेळेचे कालचक्र फिरते रात्रंदिवस. वेळेचे कालचक्र फिरते रात्रंदिवस रावांचे नाव घेते आज आहे संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा दिवस. दहावा उखाणा आहे, मंगल कार्याची खून म्हणजे दाराला तोरण. मंगल कार्याची खून म्हणजे दाराला तोरण रावांचे नाव घेते संक्रांतीचे आहे कारण. अकरावा उखाणा आहे, तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान. तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण. बारावा उखाणा आहे, रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रावांचे नाव घेते संक्रांतीला खास. तेरावा उखाणा आहे, तिळगुळ घ्या गोड बोला भांडू नका कुणी. तिळगुळ घ्या गोड बोला भांडू नका कुणी रुबाबदार अशा रावांची मी आहे राणी. चौदावा उखाणा आहे, गणपतीच्या मंदिरात कीर्तन चालते मजेत. गणपतीच्या मंदिरात कीर्तन चालते मजेत रावांचे नाव घेते संक्रांतीच्या पूजेत. पंधरावा उखाणा आहे, संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्याचा मान. संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्याचा मान रावांच्या नावावर देते हळदी कुंकवाचे वाण. सोळावा उखाणा आहे, हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी. हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी. सतरावा उखाणा आहे, संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात. संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात रावांचे नाव घेते सगळे बसले प्रकाशात. अठरावा उखाणा आहे,
सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ. सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ, रावांचे नाव घेते वाटते तिळगुळ. एकोणीसावा उखाणा आहे, तिळाच्या लाडूसोबत देते काटेरी हलवा. तिळाच्या लाडूसोबत देते काटेरी हलवा, रावांचे नाव घेते त्यांना लवकर बोलवा. विसावा उखाणा आहे, मोत्याची माळ सोन्याचा साज. मोत्याची माळ सोन्याचा साज, रावांचे नाव घेते. मकर संक्रांतीचा सण आहे आज. एकविसावा उखाणा आहे, घरच्या दाराला आंब्याच्या पानांचे तोरण. घरच्या दाराला आंब्याच्या पानांचे तोरण, रावांचे नाव घेते संक्रांतीचे कारण. बावीसावा उखाणा आहे, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तिळगुळ घ्या गोड गोड बोला, रावांशी लग्न झाले वर्ष झाले 16. तेविसावा उखाणा आहे, शिवाजी महाराजांसारखे पुत्र धन्य जिजाऊंची खुशी. शिवाजी महाराजांसारखे पुत्र धन्य जिजाऊंची खुशी, रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी. चोवीसावा उखाणा आहे, तिळगुळ घ्या आली संक्रांत. तिळगुळ घ्या आली संक्रांत, राव माझ्या बरोबर मला कसली भ्रांत. पंचवीसावा उखाणा आहे, महादेवाच्या पिंडीवर गव्हाच्या राशी. महादेवाच्या पिंडीवर गव्हाच्या राशी, रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी. सव्वीसावा उखाणा आहे, उन्हाळ्याच्या वेळी पाणी टाकते केळीला. उन्हाळ्याच्या वेळी पाणी टाकते केळीला, रावांचे नाव घेते संक्रांतीच्या वेळेला. सत्तावीसावा उखाणा आहे, नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सर्वांचा. नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सगळ्यांचा, रावांचे नाव घेते सण आहे संक्रांतीचा. अठ्ठावीसावा उखाणा आहे, तिळाची स्निग्धता गुळाचा गोडवा. तिळाची स्निग्धता गुळाचा गोडवा, रावांसोबत रोजच साजरा होतो माझा पाडवा. एकोणतीसावा उखाणा आहे, चांदीच्या ताटात रेशमी खण. चांदीच्या ताटात रेशमी खण, रावांचे नाव घेते संक्रांतीचा सण. तिसावा उखाणा आहे, जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण. जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण, रावांचे नाव घेते संक्रांतीचे आहे कारण. एकतीसावा उखाणा आहे, सासू माझी मायाळू दीर माझे हौशी. सासू माझी मायाळू दीर माझा हौशी, रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी. बत्तीसावा उखाणा आहे, कोल्हापूरच्या अंबाबाई पुढे हळदी कुंकवाच्या राशी. कोल्हापूरच्या अंबाबाई पुढे हळदी कुंकवाच्या राशी, रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकवावेळी. तेहतीसावा उखाणा आहे, मकर संक्रांतीला गंगेत स्नान करून धुऊ सारे दुःख. मकर संक्रांतीला गंगेत स्नान करून धुऊ सारे दुःख, रावांच्या जीवनात सदा असू दे सुख. चौतीसावा उखाणा आहे, ते उडवत होते पतंग आणि मी पकडली होती फिरकी. ते उडवत होते पतंग आणि पकडली होती मी फिरकी, रावांच्या मागे 7 जन्म अशीच घेईन मी गिरकी. पस्तीसावा उखाणा आहे, आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वान. आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वान, राव आहेत प्रेम जशी आनंदाची खाण. छत्तीसावा उखाणा आहे, हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी.
हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी, नेहमी खुश राहो माझी आणि रावांची जोडी. 37वा उखाणा आहे, नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा, नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा, रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांस मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. 38वा उखाणा आहे, महालक्ष्मी देवीला अलंकाराचा साज, महालक्ष्मी देवीला अलंकारांचा साज, रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज. 39वा उखाणा आहे, रामायण महाभारतात सर्वांनी बघितले असतील बाण, रामायण महाभारतात सर्वांनी बघितले असतील बाण, रावांचे नाव घेते घ्या संक्रांतीचे वाण. 40वा उखाणा आहे, मकर संक्रांती म्हणून ठेवला आहे मी उपवास, मकर संक्रांती म्हणून ठेवला आहे मी उपवास, रावांचे नाव घेते आयुष्यभर असो दे त्यांचा सहवास. 41वा उखाणा आहे, नवीन वर्षाची सुरुवात झाली संक्रांतीपासून, नवीन वर्षाची सुरुवात झाली संक्रांतीपासून, रावांसोबत सर्व सण साजरे करेन आजपासून. 42वा उखाणा आहे, आज मकर संक्रांत म्हणून मी आले नटून, आज मकर संक्रांत म्हणून मी आले नटून, राव आणि माझी जोडी दिसते सर्वात उठून. 43वा उखाणा आहे, आज मकर संक्रांत म्हणून जेवण केले आहे गोड, आज मकर संक्रांत म्हणून जेवण केले आहे गोड, रावांची आहे मला फारच ओढ. 44वा उखाणा आहे, देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी, देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी, रावांचे नाव घेते संक्रांतीच्या वेळी. 45वा उखाणा आहे, हळद लावते कुंकू लावते वाण घेते घोळात, हळद लावते कुंकू लावते वाण घेते घोळात, रावांचे नाव घेते सवासिनींच्या मेळ्यात. 46वा उखाणा आहे, संक्रांतीच्या दिवशी तिळाचे काढते सत्व, संक्रांतीच्या दिवशी तिळाचे काढते सत्व, रावांचे नाव घेते आज हळदी कुंकवाचे महत्त्व. 47वा उखाणा आहे, लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रांत, लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रांत, रावांचे नाव घेते सुख समृद्धी येऊ दे आमच्या संसारात. 48वा उखाणा आहे, पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात गुळ, पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गुळ, रावांचे नाव घेऊन वाढते तिळगुळ. 49वा उखाणा आहे, तिळाची माया गुळाची जोडी, तिळाची माया गुळाची जोडी, परमेश्वर सुखी ठेवू राव आणि माझी जोडी. आणि शेवटचा म्हणजेच 50वा उखाणा आहे, तिळगुळ आणि तिळाच्या लाडूनी, तिळगुळ आणि तिळाच्या लाडूनी आली संक्रांतीला गोडी, तुमच्या आशीर्वादाने आनंदी आहे राव आणि माझी जोडी. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.